जुन्नर तालुक्यातली स्टील पत्रा लोखंडाची वाहतूक ठरते जीवघेणी जुन्नर तालुक्यात सर्वच स्टील डेपो दुकानदारांनी माल विक्री केल्यावर तो रस्त्याने हायवेने सुरक्षितपणे वाहतूक करून पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे उन्हाळ्यात घरांसाठी गोठ्यांसाठी पत्रे लोखंड वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते पण अशी आघोरी व वा असुरक्षित वाहतूक जीवघेणी ठरते आळेफटा नारायणगाव ओतूर या मोठ्या शहरांमध्ये अनेक स्टील दुकानदार आहेत याबाबत आळेफटा नारायणगाव ओतूर या शहरांमध्ये अनेक स्टील दुकानदार याबाबत निष्काळजीपणाने वागत असल्याचं समोर येते याशिवाय भाडं मिळवण्यासाठी छोट्या चारचाकी ओव्हरलोड करून अगदी धोकादायक पद्धतीने रस्त्याने चालवल्या जात आहेत यावर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे विशेष म्हणजे ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अशी दुकानं आहेत त्या ग्रामपंचायतीने देखील या दुकानदारांना सक्त ताकीद द्यायला हवी या संदर्भात पोलीस स्टेशनला कळवायला हवं व पोलिसांनी देखील अशा पद्धतीने वाहतूक करणाऱ्या व पत्रा आणि लोखंड विक्री करणाऱ्या दुकानदारांना देखील ताकीद देण्याची गरज आहे नुकतंच वडगाव सहानी या ठिकाणी शिंदे कुटुंबातील एक व्यक्ती अशाच अपघातात अत्यवस्थ आहे पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलला ही व्यक्ती मृत्यूशी झुंज देते तरी पोलिसांनी व त्या ग्रामपंचायतींनी या गोष्टीमध्ये गांभीर्याने लक्ष देऊन त्यावर मार्ग काढण्याची गरज आहे जे दुकानदार अशा पद्धतीने कुणाच्या जीवाशी खेळत असतील तर निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे जुन्नर तालुक्यातील प्रशासन ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये अशी दुकान आहेत ती ग्रामपंचायत यामध्ये गांभीर्याने लक्ष घालेल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट विघ्नहर टाईम्स नारायणगाव